आपल्या आमच्या घरी पारंपरिक पद्धतीनं गणरायाचं आगमन झालेलं आहे. आमच्या गावी सुद्धा आम्ही पारंपरिक पद्धतीनंच गणेश उत्सव साजरा करायचो, परंतु आता साताऱ्याला राहायला आल्यामुळं पण आम्ही आमच्या प्रथेमध्ये परंपरेमध्ये कुठलाही बदल केलेला नाही. गावातला गणपती वाड्यातला गणपती तर बसतोच, परंतु इतर राहत असल्यामुळं त्याच तामजाममध्ये त्याच लवाजाम्यासह आमच्या गणरायाचं घरी या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा आम्ही करतो. आपण पाहिलं असेल आमच्या देवाची जी पालखी आहे त्या पालखीतनं आमचा गणपती येतो. ते असणारे सगळे बारा बलुतेदार गावातले सगळे मानकरी ते सगळे या ठिकाणी येतात आणि वाजत गाजत ढोलताशाच्या गजरात पारंपरिक पद्धतीनं आपण आम्ही गणरायाची या ठिकाणी पिढ्यानपिढ्या या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा करत असतो. आज सर्व परिवार आमचा आम्ही या ठिकाणी सहपरिवार सगळ्यांनी मिळून गणरायाची प्रतिष्ठापना केलेली आहे. गणरायाच्या चरणी माझी हीच प्रार्थना आहे की आत्तापर्यंत भरभरून मला माझ्या परिवाराला गणरायानं आशीर्वाद दिलेत, जे द्यायचं ते भरभरून दिलेलं आहे. अशीच कृपादृष्टी गणरायाची आमच्या सगळ्या परिवारावर राहावी एवढीच आज गणरायाच्या चरणी प्रार्थना आहे. साहेब, काल सुनावणी होती, पुढे ढकलण्यात आलेली आहे, मात्र बाप्पांच्या चरणी तुम्ही काय प्रार्थना कराल या सुनावणीबाबत? आम्ही बाप्पाच्या चरणी एवढीच प्रार्थना करू की जे काय माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली गेल्या वर्षी आम्ही भूमिका घेतली ती सत्याची भूमिका आहे, न्यायाची भूमिका आहे. बेकायदेशीर असं कुठलंही कृत्य आम्ही कुणीही केलेलं नाही, त्यामुळं परमेश्वर हा सत्याच्या पाठीमागं उभा असतो. त्यामुळं आम्हाला विश्वास आहे की आम्ही जे केलं आहे ते नियमाला धरून कायद्याला धरून नियमानुसारच केलेलं आहे, त्यामुळं आमच्या सत्याच्या पाठीमागं गणरायाचा देखील आशीर्वाद मिळेल आणि तीच प्रार्थना देखील आज आम्ही गणरायाच्या चरणी केलेली आहे. थोडंसं गेल्या 15 दिवसापूर्वी आपण बघत होतो थोडं दुष्काळाचं सावट असल्यासारखं राज्यामध्ये दिसत होतं, परंतु आता सातारा असेल, सांगली असेल, कोल्हापूर असेल, पुणे असेल, नगर असेल, या भागात कोकणात असेल, गणरायाच्या आगमनानं पावसालासुद्धा सुरुवात झालेली आहे. त्यामुळं संभाव्य जे आपल्याला वाटत होतं की दुष्काळ येण्यासारखी परिस्थिती आहे, तर हे दुष्काळाचं सावट गणरायानं महाराष्ट्रावरचं परतवून लावावं आणि ज्या वेगानं माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब काम करतायत त्यांना अधिक बळ, त्यांना पाठबळ, त्यांना आशीर्वाद आणि त्यांच्यावरती कृपादृष्टी ही गणरायाची आमच्या सगळ्यांच्या बरोबर माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्यावर देखील राहावी अशी सुद्धा गणरायाची चरणी प्रार्थना आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.